कर्णाला नागरी सहकारी बँक घोटाळा व अफरातफरी प्रकरणी बँकेच्या अध्यक्ष व माजी आमदार विवेक पाटील व संचालकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी माजी खासदार प्रसिद्ध सनदी लेखापाल किरीट सोमय्या, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्त संजय कुमार यांची बुधवारी भेट घेऊन त्यांच्याकडे केली आहे. या अनुषंगाने तात्काळ चौकशी करणार असून यामधील दोषींवर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी दिले आहे. कर्णाला बँकेचे सहकार खात्याने आणि रिझर्व्ह बँकेने ऑडिट केले असता करोडो रुपयांची बेनामी खाती असल्याचे समोर आले आहे. कर्णाला बँकेत मोठ्या प्रमाणात बेनामी खातेधारकांच्या नावाने खाते उघडून यात करोडो रुपयांची कर्जरूपी रक्कम देऊन बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील यांनी कर्णाला स्पोर्ट्स अकॅडमी, कर्णाला चॅरिटी ट्रस्ट यामध्ये वळती केली असल्याचे अहवालात समोर आले आहे. विवेक पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या नावाने 63 बेनामी खाती उघडली. या खात्यात 513 कोटी रुपयांच्या वर रक्कम कर्जरूपी टाकण्यात आली. तिथून ती विवेक पाटलांच्या मालकीचे असलेले कर्णाला स्पोर्ट्स क्लब आणि कर्णाला चॅरिटेबल ट्रस्ट यामध्ये या रकमा वळत्या करीत त्या हडप करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे अवघ्या 63 खात्यात एवढा मोठा घोटाळा उघडकीस आला, त्यामुळे चौकशीच्या अनुषंगाने हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या घोटाळ्यामुळे शेतकरी, नोकरदार, छोटे मोठे व्यावसायिक, दुकानदार अशा जिल्ह्यातील 1 लाख सर्वसामान्य नागरिकांवर याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ठेवीदारांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळालेच पाहिजेत यासाठी अहवालाच्या आधारे बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील, संचालक व संबंधित कर्मचाऱ्यांची आर्थिक गुन्हे शाखेमार्फत चौकशी करून तात्काळ गुन्हे दाखल करावेत अशी मागणी कर्णाला बँक ठेवीदार संघर्ष समितीने केली आहे. विवेक पाटील कडे 700-800 कोटी लंपास केलेले त्याची प्रॉपर्टी आहे. या सरकारकडून कोऑपरेटिव्ह मिनिस्टर तो पळून जात आहेत, भेटतच नाही आहेत. म्हणून या सरकारकडून फार अपेक्षा नाही आहे, परंतु तरी आम्ही त्यांच्या मागे लागणार. आणि मग नंतर त्यांनी कारवाई नाही केली तर महेश बालदी त्यांच्या डिपॉझिटरच्या संभेत कोर्टात जाणार. कर्णाला बँक जो आज पनवेल में जिसका हेडक्वार्टर है और पूरे राज्य में इसकी 17 शाखाएं हैं और सारे 17 शाखाओं में लोगों को पैसा मिलना बंद हो गया. जब ऐसी शुरुआत में शिकायत आई तब हमने इसके मामले में हमने पूछताछ की और हमने सोचा कि बैंक अगर किसी दिक्कत में है तो उनको मौका दिया जाए, पर बहुत मौका देने के बाद में भी बैंक की ओर से लोगों के पैसे वापस देने के मामले में कोई भी कदम नहीं उठा गया. इसके बाद में हम लोगों ने कोऑपरेटिव डिपार्टमेंट और उसी के साथ साथ आरबीआई के पास भी शिकायत की है, पर अब तक इसमें कोई रिलीफ नहीं मिला है. पर जो रिपोर्ट आरबीआई ने मंगाया था, कोऑपरेटिव डिपार्टमेंट ने सबमिट किया है, उससे ये पता चला है कि 63 अकाउंट में से लगभग 550 करोड़ रुपया ये विवेक पाटिल जो इस बैंक के अध्यक्ष हैं, विधायक रह चुके हैं, इन्होंने अपने परिवार के कर्णाला चैरिटेबल ट्रस्ट और कर्णाला स्पोर्ट्स एकेडमी इन दो संस्थाओं के अकाउंट्स में बार बार ये पैसा ये 63 अकाउंट में से दिया, 550 करोड़ रुपया साइफन किया गया. और मैं यहाँ तक कहना चाहता हूँ कि इससे कई ज़्यादा अकाउंट्स ऐसे हैं कि जिनमें से पैसा इन अकाउंट्स में गया हुआ है, इनकी भी पूरी छानबीन होनी चाहिए. और इसके लिए जो शिकायत कर रहे हैं आज जो 63 अकाउंट जिनकी बात की जा रही है, जिनको सिलेक्ट किया गया था, वो आज कर्जा सामने आ रहे कि हमने तो कर्जा ही नहीं उठाया. गारंटर सामने आ रहे कि कर्जदार जो है और हमको जिसको गारंटर बताया जा रहा है हम तो है ही नहीं, हमको हम कर्जदार को ही नहीं पहचानते. तो ऐसे अकाउंट्स, फर्जी अकाउंट, फर्जी दस्तावेज जो बनाए गए हैं, ये इनकी छानबीन ईओडब्ल्यू के माध्यम से होनी चाहिए. और विवेक पाटिल और इनके जो डायरेक्टर्स हैं, इनके जो ऑफिसर्स हैं जो इन्वॉल्व हैं, इन सारों के ऊपर ईओडब्ल्यू के माध्यम से इन्वेस्टिगेशन करके आप इनके ऊपर कार्रवाई कीजिए. लवकरात लवकर गुन्हा दाखल करावा याच्याकरता पोलीस आयुक्तांना भेटलो. 512 कोटी रुपयाचा फ्रॉड हा सहकार खात्यांनी आयडेंटिफाय केला आहे आणि आता आयडेंटिफाय झालेले फ्रॉड आणि खाती आता रोज नवीन नवीन प्रकरणं याच्यात येत आहेत की जो डिपॉझिटर आहेत त्यांना पैसे मिळत नाही आहेत, ज्याच्या नावावर कर्ज घेतली आहे तो म्हणतो मला कर्जच मिळालेलं नाही आहे, अनेकांना गॅरेंटर ठेवलं आहे त्यांचं म्हणणं आहे माझी सहीच दिलेली गेली नाही, अशा अनेक गडबडींमध्ये अडकलेली. आणि स्वतः त्या दिवशी प्रेस कॉन्फरन्स घेतल्यानंतर विवेक पाटील म्हणाले की आमच्याकडे अनियमितता झाली,
मग बँकेतली अनियमितता फ्रॉडच म्हणतात त्याला, आणि तो फ्रॉड त्यांनी केला असं स्वतःही मान्य करतायत. डिपॉझिटर्सला पैसे मिळत नाहीत. गेल्या 5 महिन्यामध्ये डिपॉझिटर्सला काही न मिळता या 64 बेनामी खात्यांमधून 115 कोटी रुपये वाटले गेले. तुम्ही ऐकताना काय म्हणतात, त्यांची मालमत्ता जप्त करा, गुन्हा दाखल करा आणि लवकरात लवकर करा, जेणेकरून डिपॉझिट सामान्य ठेवीदारांना पुढच्या येत्या काळामध्ये त्या प्रॉपर्टी विकून पैसे देता येतील. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.